नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, घर बसल्या ऑनलाइन पैसे कमवायचे आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, स्मार्टफोन आहे कोणताही, तरी घर बसल्या तुम्ही त्या मोबाईलवरनं पैसे कमवू शकतात। बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे आणि 100% जेन्युइन आहे। हे बघा, वर्क फ्रॉम होम रिलेटेड व्हिडिओ बनवा, ऑनलाईन अर्निंग व्हिडिओ बनवा, अनेकांच्या कमेंट आल्या आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि 100% जेन्युइन वेबसाईट आहे। घर बसल्या जस्ट तुम्हाला फोटो, व्हिडिओ किंवा म्युझिक, तुम्ही काढलेले फोटो व्हिडिओ विकून तुम्हाला पैसे कमवण्याची संधी आहे। जस्ट एका क्लिकवर देशभरामध्ये तुम्ही तुमचे फोटो विकू शकताय आणि त्याद्वारे कमीत कमी 10 ते 15 हजार कमवू शकतात। अनेक लोक आहेत ते 30-35 हजार कमवत आहेत, पण आपण नवीन आहे त्यामुळे ॲटलीस्ट तुम्ही 10 हजार तर इझिली कमवू शकतात। स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कशाप्रकारे इथे अकाउंट क्रिएट करायचं, कशाप्रकारे फोटो व्हिडिओ सेल करायचे, कशाप्रकारे पैसे आपल्या बँकेत येतात, सगळं सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, 100% जेन्युइन आहे। हे बघा, ऑनलाईन पैसे कमवायचे आहे मग लुडो खेळा किंवा गेमिंग ॲप करा, या रिलेटेड अनेक व्हिडिओ मी बनवू शकतो आहे, पण त्याच्यामध्ये थोडी रिस्क पण असते, पण हे जे मार्ग मी तुम्हाला सांगतो आहे ते जेन्युइन आहे। त्यामुळे थोडी स्ट्रगल करावी लागते, पण तुम्हाला इथे 1 रुपयाचा पण तोटा होत नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करू शकतात, मित्रांसोबत शेअर करू शकतात। चला तर बघूया कशाप्रकारे अकाउंट क्रिएट करायचं। मित्रांनो, तुम्ही गुगलवर अनेकदा सर्च केलं असेल, समजा एखाद्याचा बड्डे आहे किंवा एखादा सण येतो आहे किंवा दिवाळी येत आहे, तर आपण त्याचं सर्च करतो आणि अनेक फोटो आपल्याला दिसतात। तर त्यामध्ये बघा, अशा प्रकारचे काही फोटो असतात ज्यावर वॉटरमार्क असतो, जसा की तुम्ही इथे बघू शकता वॉटरमार्क आहे शटरस्टॉक। तर शटरस्टॉक वेबसाईटबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकाल। 100% जेन्युइन वेबसाईट आहे। हे बघा मित्रांनो, एखाद्याला फोटो लागत असतात, मग मीडिया एजन्सी झाली किंवा असे यूट्यूबर इन्फ्लुएन्सर झाले किंवा एखादी LIC कंपनी आहे, कोणाला ॲडव्हर्टायझिंगचा कॅटलॉग बनवायचा आहे, हॉटेलसाठी काही फोटोज लागत आहेत, एखाद्या डॉक्युमेंटरीसाठी काही फोटोज लागत आहे, प्रोजेक्टसाठी काही फोटो लागत आहे, तर ते काय करतात, समजा आता एखाद्या मंदिराचा मला फोटो लागतो आहे, जे की मंदिर दिल्लीमध्ये आहे, समजा अमृतसरमध्ये आहे, तर मी तिथे जाऊन तो फोटो काढणार नाही, मी अशा वेबसाईटवर येईल, इथे सर्च करेल आणि तिथून जी पण कॉस्ट असेल, मग 500 रुपये 1000 रुपये तेवढे देऊन मी फोटो डाउनलोड करून घेईल, ज्याद्वारे माझे पैसे वाचतील। सेम ॲज मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर इथे तुम्ही तुमचे फोटो व्हिडिओ टाकून पैसे कमवू शकता। तुम्ही ते बघू शकता, इमेजेस, फुटेज, म्युझिक, टेम्पलेट्स, एट्युटोरियल, म्हणजे जर तुम्हाला फोटो व्हिडिओ एडिट करता येत आहे तर त्याचे पण टेम्पलेट देऊन तुम्ही ते विकू शकता। तर हे बघा, जस्ट मी ते सर्च केलं, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं तर तुम्ही ते मंदिरं वगैरे फिरायला गेले आहे, किल्ले वगैरे फिरायला गेले आहे किंवा एखाद्या भारी ठिकाणी गेले आहे, तिथले फोटो काढू शकतात, पण तुम्ही मोबाईलवरनं काढू शकतायत, कॅमेरा असेल तर भारीच आहे, तिथले फोटो भारी येतात। आता जसं मी तुम्हाला सांगितलं अमृतसरचा, आता समजा मला फोटो लागतो आहे, तर जस्ट मी यावर क्लिक करेल आणि या फोटोवर क्लिक केल्यानंतर ज्या पण प्रोजेक्टसाठी मला पाहिजे आहे मी ते डाउनलोड करून घेईन। आता समजा तुम्हाला लागतं आहे वर्क फ्रॉम होम, तर मी ते वर्क फ्रॉम होम सर्च केलं तर ते बघा अनेक फोटो आले आहे, जो पण मला फोटो पाहिजे आहे त्यावर मी क्लिक करेल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर जी पण रक्कम असेल तो देऊन मी डाउनलोड करेल। इथे बघा डाउनलोड ऑप्शन आला आहे, जेव्हा मी हा डाउनलोड करेल तर बघा कोणी टाकला हा फोटो, बाय इन्स्टा फोटोज, तर हा ज्यांनी फोटो टाकला आहे या इन्स्टा फोटोवाल्याला त्याची किंमत, म्हणजे त्यांनी हा फोटो टाकला आहे त्याचे पैसे मिळेल। सेम ॲज इथे आपण आपले फोटो व्हिडिओ टाकून पैसे कमवू शकतो। मग अनेक कॅटेगरी आहे, जसं की दिवाळी आहे, आता बघा दिवाळीमध्ये फॅमिलीचे फोटो लागतात, कारण की बघा अनेक मिठाईचे बॉक्सेस झाले किंवा ते अनेक ॲडव्हर्टायझिंग कंपन्या आहेत, मग ते शूटिंगसाठी पैसे खर्च नाही करत, ते ऑटोमॅटिक फोटो मिळून जातं, बघा असे छान छान फोटो मिळतात, ते जस्ट डाउनलोड करायचे, 500-1000 रुपये जातात, पण मग हे मॉडेल बोलवा, त्यांना 2-3 हजार रुपये द्या, परत शूटिंगचा खर्च, सगळा खर्च होतो, त्यापेक्षा इझिली मिळून जातात। त्यामुळे इथे सध्या खूप डिमांड आहे, जर का तुम्ही इथे घर बसल्या फोटो काढून विकता आहेत तर तुमची तगडी कमाई होईल। तर हे बघा, अशा अनेक फोटो तुम्ही टाकू शकत, मग इंडियन गर्ल्स वगैरे तुम्ही जस्ट इथे सर्च करू शकता, जे पण सर्च कराल तुम्हाला अख्खे फोटो इथे मिळेल। अनेक कॅटेगरीज आहे। आता इथे अकाउंट कसं क्रिएट करायचं, कसे फोटो अपलोड करायचे ते सांगतो। हे बघा, तुम्हाला या वेबसाईटवर आल्यानंतर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं विंडो ओपन होईल। आता ही जी वेबसाईट आहे ही बाकीच्यांसाठी आहे ज्यांना डाउनलोड करायची आहे, पण आपल्याला इथे फोटो विकायचे आहे, त्यामुळे शटरस्टॉक कॉन्ट्रीब्युटर म्हणून ही वेबसाईट आहे ज्याची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव, त्याच्यानंतर तुम्हाला इथे कोणतं नाव टाकायचं, जसं तुम्हाला ते खाली दाखवलं होतं इन्स्टा फोटोज होतं, तसं तुम्ही एखादं ॲट्रॅक्टिव्ह नाव टाका ज्याद्वारे लोकांचं थोडं इम्प्रेशन पडेल। त्यानंतर तुमचा ईमेल आय डी,
पासवर्ड, त्याच्यानंतर इथे क्लिक करून तुम्हाला आय एम नॉ रॉबोट वर क्लिक करून नेक्स्ट करून तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे। तर हे बघा मी माझा अकाउंट क्रिएट केला आहे। अकाउंट क्रिएट केल्यानंतर आता इथे बघा माझी 60% प्रोफाईल पूर्ण दाखवते, अशी आपल्याला 100% प्रोफाईल क्रिएट करायचे। जस्ट तुम्हाला इथे जायचं आहे आणि इथे म्हणायचं आहे अकाउंट सेटिंग। अकाउंट सेटिंग वर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला तुमचा ईमेल आय डी, पासवर्ड, तुमचा आय डी, त्याच्यानंतर डिस्प्ले नेम, जे तुम्हाला सांगितलं की मी आयकॉनिक एम टाकला आहे, तुम्ही एखादा अट्रॅक्टिव्ह टाका। त्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट डिॲक्टिवेट करायचा असेल तर जसं इथे म्हणजे डिलीट अकाउंट, तुमचा अकाउंट कधी पण तुम्ही डिलीट करू शकता। त्यानंतर पेमेंट कसं येईल तर इथे बघा तुम्ही पेमेंट तुमच्या बँकेमध्ये पाठवू शकतात। तर तीन ऑप्शन आहेत, तर बघा तुम्ही पेपाल थ्रू पाठवू शकतात, पायनियर थ्रू पाठवू शकतात किंवा स्क्रिल थ्रू पाठवू शकतात। आता पेपालवर मी व्हिडिओ टाकला आहे, ॲप अपडेट झाला आहे त्यावर पण मी व्हिडिओ टाकणार आहे, आणि पायनियरवर व्हिडिओ बनवा तर 2 दिवसामध्ये तो पण व्हिडिओ टाकणार आहे। त्याद्वारे तुम्ही इझिली तुमच्या बँकेमध्ये डॉलरमध्ये पैसे कन्वर्ट होऊन डायरेक्ट तुमच्या बँकेत पैशांमध्ये येतात, रुपयांमध्ये येतात, तर बेस्ट आहे तुम्ही त्याद्वारे इथे टाकू शकतात। मिनिमम पेआउट आहे $35, म्हणजे जेव्हा तुम्ही $35 कमवाल तेव्हा ते तुम्ही पेपाल किंवा पायनियर थ्रू तुमच्या बँकेत ट्रान्सफर करू शकता। तर इथे तुमचा ॲड्रेस असतो, त्यानंतर इथे बघा तुम्हाला हे लायसन्सचे ऑप्शन आहे, या दोघांवर येस येस क्लिक करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण हे फोटो विकू तेव्हा आपल्याला पैसे मिळेल। तर सगळं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। ही सेटिंग केल्यानंतर जेव्हा तुमची 100% प्रोफाईल ओपन होईल तेव्हा तुम्हाला इथे जस्ट दाखवायचं आहे, बघा तुम्ही ते फोटो अपलोड करू शकतात, अपलोड केलेले फोटो सगळे तुम्हाला इथे दिसून जाईल। हे बघा आता आपण एक पण फोटो टाकला नाही आहे, त्यानंतर पेंडिंगला किती आहे, रिव्ह्यूला किती आहे, हे सगळं इथे आपल्याला दिसतं आहे। त्यानंतर तुमची अर्निंग किती झाली हे सगळं तुम्हाला इथे दिसेल, इनसाईट पण तुम्हाला दिसेल। आता फोटो कसा अपलोड करायचा ते तुम्हाला सांगतो। इथे बघा अपलोड ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला सांगितले फोटो कसे अपलोड करू शकता, फोटो किंवा इलास्ट्रेशन तुम्ही अपलोड करू शकता। कमीत कमी इथे 4 मेगापिक्सलचा फोटो पाहिजे JPEG फॉर्मॅटमध्ये। वेक्टर्स करू शकतात, व्हिडिओज करू शकतात, MP4 फॉर्मॅट, MOV फॉर्मॅटमध्ये 60 सेकंडचा लॉन्ग पाहिजे इथे दिला आहे। आय एम रेडी यावर क्लिक करायचं। तर बघा इथून अपलोड करायचे आहे, जस्ट तुम्हाला दाखवतो। तर बघा माझ्याकडे 2 बेबीचे फोटो आहेत, कारण की बेबी रिलेटेड अनेक प्रॉडक्ट असतात, लहान मुलांचे प्रॉडक्ट असतात, तेव्हा त्यांना लहान मुलांचे फोटो लागत असतात, त्यामुळे हा फोटो सेल होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे मी हा सिलेक्ट केला आणि इथे ओपन म्हणतो। जस्ट इथे ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला हे फोटो इथे दिसून जाईल। बघा काय इमेजचं नाव आहे, जस्ट तुम्ही इमेजचं नाव टाकताना बेबी फोटो वगैरे टाकून घ्या, म्हणजे SEO फायदा होतो। त्यानंतर इथे नेक्स्ट म्हणायचं आहे। बघा आपण फोटो टाकलेला इथे आलेला आहे, आता तुम्ही याच्यात पाहिजेल तर तुम्ही हा डिलीट पण करू शकतात, प्रिव्ह्यू पण करू शकतात। कशा प्रकारचा फोटो आहे आता जो आपण अपलोड केला आहे तो लहान बाळाचा फोटो आहे, बघा अशा प्रकारचा सुंदर फोटो आहे। आता आपण काय करू, याला कीवर्ड ऍड करू, म्हणजे जेणेकरून आपला फोटो आहे तो सर्चमध्ये दिसेल। तिथे बघा तुम्हाला कीवर्ड टूल दिसेल, त्या प्रकारचे तुम्हाला टाकायचं। आता जर हा बेबी रिलेटेड फोटो आहे तर तुम्ही इथे टाकू शकतात, बघा इथे टाकायचं बेबी। बघा मी इथे कीवर्ड टाकला आहे न्यूबॉर्न, तर न्यूबॉर्न बेबी, न्यूबॉर्न बेबीज, तर या रिलेटेड इथे कीवर्ड आले आहे, ते आपल्याला फोटोमध्ये टाकायचं आहे। म्हणजे जेव्हा इथेहून कोणी सर्च करेल न्यूबॉर्न बेबी तेव्हा त्याला आपला फोटो दिसेल आणि त्यांनी डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्याचे पैसे मिळतील। तर अशा प्रकारे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता। आणि असं नाही की एकाने फोटो केल्यावरच पैसे मिळतील, एक फोटो 1000 लोकांनी जरी डाउनलोड केला, 1,00,000 लोकांनी जरी डाउनलोड केला, हे बघा याला पॅसिव्ह इन्कम घेऊ शकतात। म्हणजे तुम्ही फोटो नुसते टाकत राहायचे, जेव्हा ज्याला जशी गरज पडेल तशा प्रकारे लोक फोटो डाउनलोड करत जातात आणि त्याद्वारे आपल्याला ऑटोमॅटिकली पैसे इथे येत जातात। तर पॅसिव्ह इन्कम साठी बेस्ट आहे इथे काही तुम्हाला रोजचं बसायचं नाही आहे काम करायला। जस्ट एखादे भारी फोटो आहे, तुम्हाला असं वाटतं आहे की मार्केटमध्ये या फोटोला किंमत मिळेल, गरजेचा फोटो आहे, लोकांना या फोटोची गरज आहे, अशा प्रकारचे फोटो इथे अपलोड करून ठेवा। जशी जशी लोकांना गरज पडेल, जसं की दिवाळी आली तर दिवाळी रिलेटेड, कुठे फिरायला गेलं आहे तर त्या रिलेटेड, संक्रांत आली आहे तर संक्रांत रिलेटेड, या रिलेटेड फोटो टाकून ठेवा। लोकांना भरपूर गरज पडते, तिथून ते फोटो डाउनलोड करता आणि तुम्हाला पैसे मिळत जातात। तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही महिला आहात, विद्यार्थी आहात, साईड इन्कम कमवायची आहे तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, नक्की ट्राय करू शकता। अशाच आयडियासाठी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।